नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. पांढरपौणी येथे एका वाघाचा सापळा सापडल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली होती. आणि हा सापळा माया वाघिणीचा असावा असा सर्वत्र कयास लावला जात होता. त्यावर वनसंरक्षक रामगावकर यांनी स्पष्ट केले की आत्ताच याबाबत काही सांगता येणार नाही, त्यामुळे तो सापळा माया वाघिणीचा आहे हे अस्पष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सीमेवर असणाऱ्या छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथे नक्षलविरोधी अभियान चालवले जात आहे. या कारवाईत एका नक्षलीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून बरीच विस्फोटक सामग्री आणि नक्षली बॅनर हस्तगत करण्यात आले आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील कवित्व अजून संपण्याची चिन्हे दिसत नाही आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे मोठ्या भावाने आपल्या वडिलांवर आणि लहान भावावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या मारहाणीत भावाचा जागीच मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मटण खाल्ले म्हणून मॅच हरली असे म्हणत त्याने हा वार केला. एका शेतकऱ्याला चक्कर येत असल्याने त्याने आपली दुचाकी बस स्थानकावर लावली आणि तिथे तो झोपी गेला. जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याला तिथे त्याची दुचाकी आढळली नाही. याबाबतची तक्रार त्याने वणी पोलीस ठाण्यात केली आहे. गेल्या 2 महिन्यातील दुचाकी चोरी जाण्याची ही दुसरी घटना आहे. वणी शहरात 3 फटाके विक्रेत्यांवर धाड मारत सुमारे 1 ट्रॅक्टर फटाके जप्त करण्यात आले आहे. गांधी चौक सर्वोदय चौकातील दुकानावर एका गोडाऊनवर पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेला माल हा भर वस्तीत आणि मार्केट परिसरातील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. अवैध मार्गाने होणारे रेती उत्खनन आणि गौण खनिज उत्खनन याचा आणि खनिकर्म विभागातील अधिकारी तसेच प्रशासनातील अधिकारी यांचा संबंध आता लपलेला नाही. भद्रावती तालुक्यातील चेक तिरवंचा येथून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करण्यात आले आणि ही बाब लपवण्यासाठी प्रशासनाने तिरवंजा मोकासा येथे उत्खननाची पाहणी करण्याचा अजब आदेश दिला. 27 ते 31 डिसेंबर या कालावधी दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणार आहे. या संदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एक आढावा बैठक घेतली. मिशन ऑलिम्पिकचे ध्येय ठेवून उत्कृष्ट नियोजन करण्याचे निर्देश यावेळी मुनगंटीवार यांनी दिले. ग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास व्हावा याकरिता आपण प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी सिदूर येथे केले. 30 लाख रुपयांचे कामाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सिदूर येथील कामाकरिता जवळपास 2.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही सूतोवाच त्यांनी यावेळी केले. अकोला शहरात एका 14 वर्षीय मुलीचे मुंडन करून तिला सिगरेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे हा अत्याचार करणारा त्या कुटुंबाचा नातेवाईक निघाला. या नराधमास केवळ 2 तासात पोलिसांनी गजाआड केले. महाराष्ट्र राज्यात प्रवाशांकरिता लाल परीचे विशेष महत्त्व आहे. अनेक प्रवासी या लाल परीतून सुखरूप प्रवास करीत असतात. आता तब्बल 2200 नवीन एसटी बसेस राज्य परिवहन महामंडळात दाखल होणार असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अजून सुखकर होणार आहे. रॉयल हॉटेल लॉज अँड वेज रेस्टॉरंट, प्लॉट नंबर 2 नागपूर रोड, नियर शर्मा पेट्रोल पंप, पडोली, चंद्रपूर. फुल्ली फर्निश्ड, 24 hours reception, room service, free Wi-Fi, free parking, AC rooms. Check out 24 hours. Royal Hotel and Lodge. Restaurant, lunch, dinner, Indian food, South Indian food, veg tandoor, Chinese food, birthday party, kitty party and more. Anya functions ke liye uplabdh. Contact 9209172880, 9422281002, 9850356884. तो एक बार अवश्य पधारे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.